नवी मुंबई मनपा 2026 चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड हिरानंदानी समूहाला भाडेतत्वावर दिला होता. मात्र हिरानंदानी समूहानं मनपाच्या अटी शर्तींचा भंग करून ती जागा फोर्टिस रुग्णालयाला दिल्याची माहिती आहे. तुकाराम मुंडे यांच्या दणक्यानंतर हिरानंदानीला नोटिसा पाठवण्यात आली आहे. ती आणि आपलं जे वाशीचं रुग्णालय आहे तर ती जागा आपल्याला सिडकोनी दिली होती. तर सिडकोकडून जागा आपण हॉस्पिटल बांधलं तर जी जागा शिल्लक होती ती आपण हिरानंदानी फाउंडेशनला आपण पीपीपी तत्वावर चालवण्यासाठी दिली होती. ते ज्यावेळेस जे ॲग्रीमेंट करण्यात आलं होतं त्या ॲग्रीमेंटमध्ये ज्या कंडिशन होत्या त्या कंडिशनचं त्यांच्याकडून पालन न झाल्यामुळं आपण त्यांना नोटीस दिलेली. या अनुषंगाने एक हायकोर्टामध्ये रिट पिटिशनही झालं होतं, PIL झालं होतं. आणि या PIL-च्या अनुषंगाने सिडकोनी ती अलॉटमेंट आपल्याला कॅन्सल करण्याचं पत्रही दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाकडं रिक्वेस्ट केलेली आहे की ही जागा आम्ही हॉस्पिटल चालवतो आहे आम्हाला द्या. आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला शासनाने डायरेक्शन दिलं की तुम्ही जे पूर्वीचे कारनामे झालेले आहेत सिडकोची परमिशन नाही घेतात त्याबाबत कारवाई करा. त्या पार्श्वभूमीवर आपण हिरानंदानी फाउंडेशनला नोटीस दिलेली आहे की आम्ही हिरानंदानीला जे हॉस्पिटल चालवण्यासाठी दिलं होतं ती जागा त्यांनी फॉर्टिसला परस्पर का दिली आणि इतरही काही दोन अटी आहेत त्या अटींचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना ती नोटीस दिलेली आहे. दरम्यान नवी मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिसांवर हिरानंदानी रुग्णालयाची भूमिका जाणून घेतली असता कुठल्याही नियमांचं उल्लंघन केल्या नसल्याचं हिरानंदानी फोर्टिस रुग्णालयांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मुसासह शेखर हंप्रनसेनचा रिपोर्ट.